नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे स्वागत. समोर दिसत असलेला नकाशा सर्वांच्या परिचयाचा असेलच, बरोबर? हा आहे माझ्या भारत देशाचा नकाशा. बरोबर ओळखले. आज आपण माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते. यदुनाथ थत्ते प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बाल साहित्यकार, चरित्रकार. 32 वर्षे त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले. कथा, कादंबऱ्या, बाल साहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100 आसपास पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, रेशमा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत. प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3 वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे. आपण हा पाठ वाचला असेल. यदुनाथ थत्ते यांनी त्यांच्या आयुष्यातील एक आठवण सांगितलेली आहे. ते एकदा एका शाळेत प्रार्थनेच्या वेळी गेले असताना माझ्या देशावर माझे प्रेम आहे या वाक्याचा अर्थ त्यांनी अनेक उदाहरणे देऊन उलगडून सांगितला. देशावर प्रेम करायचे म्हणजे भूमी व भूमिपुत्रांवर दोघांवरही प्रेम करायचे. पण प्रेम करायचे म्हणजे काय? प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. या पाठात यदुनाथ थत्ते यांनी थोर व्यक्तींचे देशाप्रती आलेले विचार मांडले आहेत. साने गुरुजी, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. महात्मा गांधीजी, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. तर पंडित जवाहरलाल नेहरू, भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. अशा प्रकारे प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दातून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो, तसेच विरामचिन्हांची योग्य जागा लक्षात येते. आपल्याला हा पाठ समजला असेलच. आता पाहूया स्वाध्याय. 1. देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती कोणत्या? 2. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. गगनभेदी घोष करणे, रचनात्मक काम करणे, कचाट्यात सापडणे. आपण सुद्धा हा पाठ वाचून अंगीकृत करूया आणि पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.